नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान हो अभ्यासक सध्या आपण हवामान हो परिस्थितीवर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये काय परिस्थिती आहे याची चर्चा करतो आहोत तर सुरुवातीला आपण बंगालच्या उपसागराकडे लक्ष दिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये बाष्पयुक्त ढगांची गर्दी झालेली आहे परंतु संभाव्य चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण होणार नाही असा एक प्राथमिक अंदाजे दाबाचं क्षेत्र निर्माण होईल आणि दोन तीन दिवसामध्ये ते किनारपट्टी भागाकडे सरकण्यापूर्वीच त्याचा प्रभाव कमी होईल अशी शक्यता आहे आपण बघू शकता कर्नाटकच्या उत्तर भागामध्ये आणि लातूर उस्मानाबादच्या सांगलीच्या किंवा कोल्हापूर सिंधुदुर्गच्या दरम्यान दक्षिण टोकाला थोडं पावसाचं अतरण आहे आपण या मॉडेलनुसार सध्या हवामानाची परिस्थिती बघितली तर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूरचा काही भाग त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यामध्ये ढगाळ परिस्थिती आहे पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास विरळ स्वरूपात या ठिकाणी पाऊस हलक्या स्वरूपाचा पडू शकतो असा अंदाज आहे भारताच्या या सॅटेलाईट इमेजमध्ये आपण बघितलं तर डब्ल्यू डी पुन्हा सक्रिय होतो आहे आणि उत्तर भारतात त्याचा फारसा थोडाफार प्रभाव पडेल कारण डब्ल्यू डी अतिउत्तरेकडून जात असल्यामुळे इतर राज्यांवर त्याचा भारतावर कुठेही परिणाम होत नाही असं पण आता बघितलं आहे आणि डब्ल्यू डीचा प्रभाव जसा कमी झाला तसा उष्णतेचं प्रमाण वाढलं आणि डब्ल्यू डीमध्ये हिवाळ्याचा प्रभाव असतो तो आता आपल्याला दिसत नाही त्यामुळे उष्णतेचा प्रभाव वाढलेला आहे उष्णतेची लाट महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहे भारतीय हवामान खात्याच्या जे एफ एस मॉडेलचा आपण विचार केला तर केवळ दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू केरळ आणि कर्नाटकच्या दक्षिण टोकाला या इमेजेसनुसार आठ तारखेला पावसाची प्रस्थिती दाखवण्यात आलेली आहे नऊ तारखेची प्रसिद्धी बघितली तर तीही केवळ सिंधुदुर्गपर्यंत गोव्यापर्यंत त्याचा प्रभाव आहे इतरत्र फारसा प्रभाव नाही आपण बघू शकता केवळ दक्षिणे टोकाला भारताच्या पावसाची परिस्थिती आहे महाराष्ट्रात त्याचा फारसा प्रभाव नाही परंतु बाष्पयुक्त ढग हे बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून काही प्रमाणात येत असल्यामुळे ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते आहे आणि या ढगाळ परिस्थितीतून विरळ स्वरूपात भाग बदलत पावसाचं वातावरण तयार होतं आहे इफीएस मॉडेलनुसार आपण आत्तापर्यंत जर अंदाज घेतला तर एक बाब स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये केवळ ढगाळ परिस्थिती असणार आहे विरळ स्वरूपात पावसाचं धोरण होईल परंतु विशेष पावसाचा प्रभाव असणार नाही कारण बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या चक्रीवादळाचा प्रभाव आता कमी होण्याची शक्यता आहे समोरील सॅटेलाईट इमेज निरीक्षण केलं तर आपल्याला जलगावमध्ये एक्केचाळीस अकोल्यामध्ये चाळीस नागपूरमध्ये एकोणचाळीस चंद्रपूरमध्ये एकोणचाळीस नांदेडमध्ये एकोणचाळीस अशा पद्धतीने तापमान आहे या सर्वच परसिद्धीत अडोतीस ते एक्केचाळीसच्या दरम्यान महाराष्ट्रात तापमानाचा प्रभाव आहे आणि महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार दहा हेक्टापासकल हवेचा दाब आहे त्यामुळे सध्या फार पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण नसलं तरी दुपारनंतर ढगाळ परिस्थिती निर्माण होऊन काही विभागात पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे समोरील इमेजमध्ये आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे हे भूभागावर येत आहेत त्याचा जवळपास जालना नागपूरपर्यंत या वाऱ्यांचा प्रवाह आहे आपण बघू शकता का अगदी सोलापूरपर्यंत येऊन नांदेड अकोला नागपूर अशा पद्धतीने ते वळसा घालत आहेत तर हे जे वारे आहेत यामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते बंगालच्या उपसागराबरोबरच अरबी समुद्रातूनही काही बाष्पयुक्त वारे हे भूभागावर येत आहेत आणि यातून किनारपट्टी भागात थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होते या दोन्ही वाऱ्यांचा आडेखानी मिलाप होतो त्या ठिकाणीसुद्धा पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होतं केवळ दुपारनंतर पावसाची परिस्थिती काही विभागात तयार होते जे सर्वच जिल्ह्यात हे पावसाचं वातावरण नाही परंतु विरळ स्वरूपात भाग बदलत हे पावसाचं वातावरण तयार होतं आहे च अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरात वाऱ्यांचा प्रवाह येतो हो आणि हा वाऱ्यांचा प्रवाह थोड्या प्रमाणात सुरुवातीला किनारपट्टी भागावर आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता की दक्षिण भारतामध्ये त्याचा प्रभाव निर्माण होतो आणि त्यामुळे या ठिकाणी ढगाळ परिस्थिती आणि पावसाचं वातावरण तयार होतं आहे आपण अगदी चौदा तारखेची प्रस्ती बघितली तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ प्रस्ती या ठिकाणी तयार होते प्रत्यक्ष मान्सूनची सुरुवात अंदमान निकोबार भेटांच्या दरम्यान सुरू होत असते दक्षिण बंगालच्या उपसागरातून मान्सूनची सुरुवात मे महिन्यातच होते परंतु ही सर्व घ घटना घडण्यापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये मान्सूनच्या पूर्व हालचाली होत असतात आणि त्या संदर्भातली माहिती आपण वेळोवेळी उपलब्ध करून देणार आहोत आपण लवकरच या संदर्भातील महत्त्वाचा व्हिडिओही सादर करणार आहोत आपण जर बघितलं तर दुपारनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होते ही ढगाळ परिस्थिती फार पाऊस देणारी नाही आहे उदाहरणार्थ आपण बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागामध्ये पावसाचं अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल कोल्हापूर सांगलीच्या आणि रत्नागिरीच्या काही भागात ढगाळ परिस्थिती असेल परंतु हलक्या स्वरूपात पाऊस इथे होईल असा अंदाज आहे अगदी आपण नऊ तारखेची परिस्थिती बघितली तर नऊ तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ स्वरूपात दुपारनंतर आपण बघू शकतो चिपळूणपासून जवळपास सावंतवाडीपर्यंत आणि इमेज आपण बघितली तर जवळपास फोंडा गारगोटी निपाणी शंकेश्वर सावंतवाडी या सर्वच परिसरामध्ये पावसाचं अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता की अहमदनगर बीड पुणे पूर्व सातारा सांगली जवळपास सिंधुदुर्ग रत्नागिरीपर्यंत ढगाळ परिस्थिती निर्माण होते याच्यात केवळ दक्षिण कोकणामध्येच पावसाचं वातावरण आहे मात्र इतरही ठिकाणी या ढगाळ परिस्थितीतून पावसाच अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आपण दहा तारखेला यापूर्वीही दाखवलेलं आहे की सोलापूर लातूर आणि उस्मानाबादच्या काही भागामध्ये दक्षिण टोकाला दहा तारखेला पावसाची प्रसिद्धी निर्माण होईल असा आपला अंदाज आहे आपण पुढील धावता अंदाज फक्त घेणार आहोत हवामान ही अत्यंत सेन्सिटिव्ह अशी गोष्ट आहे सारखा बदल हवामानात होत असतो त्यामुळे आज सांगितलेलं हवामान उद्या बदललेलं असतो त्यामुळे थोडे आपण त्या दृष्टीने दररोज दोन टाईम आपण हवामान अंदाज या चॅनलच्या माध्यमातून देतो त्यामुळे आपण दररोजचे व्हिडिओ बघा हवामानातला बदल आपल्या आयुष्यात येईल केवळ एक व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला तो अंदाज गृहित धरून आठवड्याभराचा किंवा पंधरा दिवसाचा दहा दिवसाचा हवामान ग्राह्य मानता येणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैरज